सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? पुन्हा एकदा सांगतो, विसरायला नको. तिचं नाव कमल. ती बस स्टॉपवर आली की तिची पर्स चोरायची. मग ती ओरडेल, चोर चोर चोर. कोण चोर? कुठे? तुला येणार. मग ती ओरडेल चोर चोर. मग मी पळून जाणार. पळून जाणार. मग तुम्ही मला पकडणार. पकडणार. दोन रट्टे देणार. देणार. ती पर्स घेणार. घेणार. आणि तिला देणार. तू अशाल देतो, मी देणार. मग आमची लाईन क्लिअर होणार. आम्ही बस मध्ये बाजूला बसून जाणार. नको, कंडक्टर म्हणेल खाली एक, बाकी का पिचेस यावं. मग बोंबललं ना सगळं. बघ, फालतूबात नको. कामाचं बोला. काय? माझे पैसे. पैसे पैसे द्यायला पाहिजेत काम करणार म्हणजे. हे पर चोरण्याचे 10 रुपये, परत करण्याचे 20 रुपये. 20 रुपये घेतात? हा बरोबर. 20 रुपये आम्ही फुकट मार खाणार तो. त्याचे 30 रुपये. मार खायचे 30 रुपये? म्हणजे काय, पोलीस मारतात तसं मी तुम्हाला मारणार नाही. मी आजच्या मारणार, आजच्या मारणार. ठीक आहे, चाललो. आओ मग घ्या ना. लगेच रागवता काय? हल्ली चोर फार रागवतात बुवा. 30 रुपये. पण मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना? नाहीतर गंमत काय व्हायची? म्हणजे बस यायच्यात पर चोरा, नाहीतर कमल यायच्यात बस चोराल. हसू? हसा ना, हसा. 40 रुपये. कशाला असताय? वाईट हसणं वाईट, शरीराला वाईट. आली बस. बस नाही हो, कमल आली. अहो बघताय काय, कामाला जा. थँक यू म्हणा ना. मी कशा म्हणतात? डिचुम डिचुम. ही पर्स माझी नाहीये, यांची. थँक यू. उगाच मी ते चोराला बदललं. किती चांगला तू. तुम्ही अशी माणसं हल्ली मिळत नाही. किती छान आहात तुम्ही. त्याला सांगा ना, 60 रुपये फुकट गेले माझे. किती छान आहात तुम्ही. धावा पोलीस. मी खरंच सांगतो, आम्ही अजिबात चोरी सोडून दिली. यांनी सांगितलं म्हणून करायला लागली मला. आता तरी सोडा ना, काय चिट्टी बाई आहे चपाती बाबा. इंट्रोड्युसिंग ओनली विमल. ओनली वासूज विमल. विमल हा, मेरे दिल की शहजादी. विमल, मी तुझ्यावर लाईन कशी मारणार माहितीये तुला? मी तुझी सायकल पंक्चर करून ठेवणार. मग तू सकाळी उठून बघणार तर तुझी सायकल पुस. मग मी तुला टॅक्सीतून तुझ्या नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाणार. मग तिथून परत घरी आणणार. असं 2-3 वेळा झालं ना की मामला फिट. मग तीच टॅक्सी सरळ रजिस्टर ऑफिस मध्ये. मग आपल्या दोघांचं रजिस्टर मॅरेज. टाटा टाटा टाटा. सायकल बघूया. सायकल आली. सायकल आली. दिक्क वाला कच्चा लाल मध्ये आहे. तू मारतो काय? काय करतो काय तू? अहो जरा मदत करा की. हो करतो ना. आज सायकल वाली रिक्षा आली. ए वाशा, नसता चौकशा तुला कशाला? मी रिक्षा नाही ना, हेलिकॉप्टर ना. हेलिकॉप्टर वॉरंटी घ्या. मग आई आई आहे ना. रिक्षावाले इकडे इकडे. काय भैया, रिक्षा नाही वाटत? मी टॅक्सीने आलोय. अरे वा, का तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, मला आईला सासूरवाडी वैतागवाडी तर शेजार बेजार करणार. हो चिडता कशाला? आणि गुरगुरता काय अल्चेशन कुत्र्यासारखे? आणण आत या. अजादा प्रायव्हेट सांगतो. अरे कसलं प्रायव्हेट? विमल बद्दल आहे. आत या. काय प्रायव्हेट आहे बोल. ते हे काय ते? हा बोल. माझं विमलवर प्रेम आहे. काय बोलतो? तिचं कुठं माझ्यावर आहे? असंच असतं,
लोटांगण घालणाऱ्या पोरांना पोरी भीक घालत नाहीत, पण धटिंगण माणसावर मात्र प्रेम करतात. सारखं शर्ट काय करता सोडा. तिचं जर माझ्यावर प्रेम असत ना, तर आकाशातले तारे असे खचाखच खेचले असते आणि तिच्या डोक्यात माळले असते. अरबी समुद्रात उडी मारून मोती वेचले असते आणि तिच्यावर 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 उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो. चूप चूप तर चूप, मला काय. विमलचं आणि तुमचं फाटलं तर विमलचं माझ्याशी लग्न होणार. अक्षराकडे यायचं बरं का. आहेर नाही आणलं तरी चालेल. आणा ना तुम्ही, आणा मी घेईन. आणा विमल, ओनली विमल. सॉरी विमल. उगी 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 विमल, शेवटी तुझं लग्न या रेड्या बरोबर ठरलं. जा मुली तू दिल्या गोठ्यात सुखी रहा. रेड्या सांभाळ रे. आली लग्न गटी कस्तमी पन्नवदा, काटेवरी झोपला शुभमंगल सावधान. नांदा सौख्य भरी. प्राणप्रिय लाडके तू बाजूला हो. लाडके तुला कुणी गटवण्याआधीच मीच तुला गटवतो. बाद बा मुलाहिदा होशियार प्रेमशा वासुए आलम आ रहे है. निगा रखो. आता नको. अकबर जागा असेल. अनारकली अनारकली सकाळीच भेटेन. काय नीला तुझा कधी नंबर? नाही म्हणजे लग्नाचा ग. तू नाही ना कुठे बाहेर ठरवलंस का? कमाताई झाली, विमाताई झाली, आता तुझा डोळा माझ्यावर वाटत. तसं नाही ग. खरं सांगू तू त्या पाच जणीत की नाही? तूच तूच फार सुंदर दिसतेस. अगदी तुझ्या 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 गळ्या शपथ. वासू काय वासू काय नाही हे तरी खरं का? काय म्हणजे बघ, हिचं जर लग्न झालं झालं म्हणजे दुसऱ्या कुणाशी जर झालं तर तू लगेच माझ्यावर लाईन मारणार. चल आणि समज हा, मी जर तुला चप्पल दाखवली तर तुझं लक्ष आमच्या शैलीवर जाणार. हो की नाही? होमसा एक रोमिओ कुठला? चल ग. होम साइड रोमिओ काय? भूत भविष्य वर्तमान काल कोणासाठी थांबत नाही महाराजा. ज्योतिषी थांबतो, हात बघतो, रेषा मोजतो, नशीब सांगतो. धंद्यात खोट, घरात तंटा, प्रेमातली अडचण, लग्नातला वांदा दूर करतो. मी कुठल्याही मुलीवर प्रेम केलं ना तर त्या मुलीचं लग्न होत. हे जन्मोजन्मी घडत आलं महाराजा. तुझ प्रेम लैलावर, लैलाच मजनूवर. तुला आवडली मस्तानी, मस्तानीला आवडला बाजीराव. बाजीराव तो स्कूटरवाला. हा जन्मी या जन्मी डोंट वरी डोंट वरी. तुझा हात पाहू अति तू काय करतो काय? अति हात ठेव रे बाबा. डोंट वरी. तुझी रात वृषभ. तू म्हणजे बैल? बैल चंद्राला खुश करावा लागेल. पण मला निलाला खुश करायचंय. अरे चंद्र ग्रहाला खुश करावा लागेल रे. हा ग्रह नीला मेल. मेल? हो हो नीला मेल. हा चंद्रकांत मणी हा हातात ठेवला की कोणतीही मुलगी तुला स्वतःहून सेकंड करेल. सेकंड किंमत फक्त 100 रुपये. घ्या ना 100 रुपये घ्या ना. आणि हा पहा
नीलमणि नीलमणि हा हता ठेवला ठेवला की दुसरी मुलगी स्वतःहून आलिंगन दिली आलिंगन ज्योतिषी महाराज हा खडा हातात ठेवला ठेवला दुसरा हातात ठेवला ठेवला तिसरा कुठे ठेवू किशात ठेवा आणि किशातले 300 रुपये द्या चुंबनाचे 300 रुपये घ्या आणि हा खडा पहा नंतर चुंबनाच्या पलीकडे चुंबनाच्या पलीकडे अहो कुळबुडवे अलिंगन दिल्यावर अलिंगन दिल्यावर चुंबन घेतल्यावर घेतल्यावर पुढचं काही करायला तुमचा खडा कशाला मी आहे ना खडखडीत आत्ता जातो खड्याची प्रचिती तर पाहू चल सावट अरे वाह वाह काही ओळख नसताना या ललनाने असं केलं मग नीला सुद्धा मज्जा नीला शिव 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 अरे वासू नीला आमच्या नीला ताईला पाहिलंस का रे तिलाच तर पाहतोय अरे भाजी आणायला गेली अरे पिशवीच नाही विसरली काय नीला भाजी आणायला गेली आहे याहू तिला पाहू नीला 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 हा पिला नीला ते हे किती वेळेवर आलास मला पण ते अगं पण हे सगळं हातात घेतल्यावर मी तुला आलिंगन कसं देणार काय तुझं चुंबन कसं घेणार घरी चावटपणा इथे रस्त्यावरही चावटपणा खडे चुंबनच्या मारी अलिंगांच्या मारी मधुते ज्योतिषा आज जन्म ब्रह्मचारी राशी तुझ्या पोराचं सुद्धा लग्न होणार नाही अबे ओ घोचू अगर मेरे रास्ते में आ गया तो मैं तेरा खिमा कर दूंगा खिमा आकाश उफाका गुलाब रसगुल्ला काय झाले काय तुला बंगाली याला नाल कुडतरे येर मुंडवडतरे मेदूवडा कानडी अबे ओ गांडा ढोकळा गुजराती काय झालं रे मराठी बघ काय भानगड काय आहे कुमार काय चाललंय अगं काही नाही लैला हा वासू इथे बऱ्याच भाषांचा खून करतो हा हा भाषेचा खून नाहीये तू जर माझ्या आणि लैलाच्या मध्ये पडलास तर मी तुझा खून करीन तू याचा खून करणार येस अरे तो तुला फाशी देईल हा मला त्याचे वडील जज 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 म्हणजे तू नरकात नरकात मी स्वर्गात मग तू लग्न कोणाशी करणार लग्न जो मला 1 लाख रुपये हुंडा देईल त्याच्याशी 1 लाख हुंडा मग तुझे वडील काय नारळ देणार नाही रे बाबा नारळ सुद्धा खूप महाग झाले आहे मग सुपारीवर भागवशी प्रत्येक वेळेला माघार आता लैला झाली आता कोण शैला तिची मुलगी मोठी होईपर्यंत थांबावं लागेल आणि तिने पण ठेंगा दाखवला तर काय नाही नीला किंवा लैला कोणाशी तरी लग्न झालंच पाहिजे नाहीतर मग बदला नमस्कार ओळखलं का मी तुम्हाला गुलाबच्या लग्नात कमलचं फूल नाही कमलच्या लग्नात मी तुम्हाला गुलाबाचं फूल दिलं होतं ते यू फूल तेच ते काय काम आहे तुझं दिगंबर पंतांनी कसं तुम्हाला फसवलं तसं विमलच्या सासऱ्याला सुद्धा फसवलं आता नीलाच्या नवऱ्याला फसवून त्या दोघांचं लग्न लावून देणार आहेत ते मला काही माहित नाही दिगंबर पंतांनी मला वचन दिलेलं आहे की नीलाच्या लग्नात मला 40,000 रुपये देणार आहेत आणि विमलच्या सासऱ्याला सुद्धा 40,000 रुपये देणार आहेत समजलं या थेरड्याला 40,000 त्या जाड्याला 40,000 80,000 या दिगंबर पंताकडे एवढे पैसे आले कुठून आय मस्ट फाइंड द ट्रूथ